नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दादासाहेब शिंदे कृषी सल्ला आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सरसे स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण माहिती घेणार आहोत की गोट्यातील गुचिडांचा बंदोबस्त कसा करायचा तर मित्रांनो अतिशय सोप्या पद्धतीने गुचिडांचा बंदोबस्त करू शकतो तर मित्रांनो जर आपल्या गोट्यामध्ये गायी असतील शेळे असतील मेंढ्या असतील तर काही वेळेस शेळ्यांना गायीला मेंढ्यांना ज्या काही किडी उपद्रव करीत असतात त्या आणि त्या किडी ह्या ह्यांच्या अंगावरती बसून रक्त खाऊन आपली उपजीविका करत असतात आणि त्यांचा जर बंदोबस्त करायचं म्हटलं तर एक नैसर्गिकरित्या आपण बंदोबस्त करू शकतो तर मित्रांनो त्याचबरोबर आपण जर नैसर्गिकरित्या बंदोबस्त करायचा म्हटलं तर त्याच्यासाठी आपल्या शेतामध्ये आपल्याला एक स्वतः वेगवेगळ्या प्रकारची बांधावरती झाडं असतं तर ह्या झाडांपासून आपण एक औषध तयार करून त्यांचा बंदोबस्त करू शकतो तर मित्रांनो ही जी काही झाडं आहेत तर त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की दोत्रा असेल त्याचबरोबर सीताफळ असेल आणि हादगा असेल हे जी काही वेगवेगळी झाडं असेल किंवा निरगुडी असेल तर ह्या झाडांचा पाला एकत्र करायचा एकत्र पाला केल्यानंतर त्याच्यामध्ये एक चार ते पाच किलो पाला एकत्र करायचा एक पाच ते पाच लिटर पाण्यामध्ये हे सगळा भिजू घालायचा चांगला सडू द्यायचा पाला सडल्यानंतर ह्याची वस्त्र गाळ केल्यानंतर त्याच्यातून जो काय आर्क निघतोय बाजूला तर तो आर्क बाजूला घ्यायचा एक चांगल्या प्रकारे आणि हे आपले जान जे काही जनावर आहेत शेळी असेल मैस असेल गाय असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे काय जनावर असेल पाळीव प्राणी असेल तर त्यांना आपण संध्याकाळच्या वेळेस आपण ह्याची एक चार ते पाच मिलीप्रमाणे फवारणी करू शकतो गोट्यामध्ये आणि त्याच्याचबरोबर गोट्यामध्ये चार ते पाच मिली प्रति लिटर पाण्याला फवारणी केल्यानंतर आपण आपल्या जे काही जनावर आहे त्याला पण जर त्या जनावरांना एक चार ते पाच मिली एक लिटर पाण्याला घेऊन आपण जर पोतारा दिल्यासारखं आपण त्याच्या अंगाला जर पुसलं तर निश्चितच त्याच्यात एक तासाभरामध्येच जे काही उपजीविका करणारे गोचिडे असतील किंवा काही आळे असतील किंवा ओ असतील तर ह्यांचा नैसर्गिकरित्याच बंदोबस्त होतो तर त्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा आणि सोपा आणि घरगुती उपाय आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही तुमच्या शेतामध्ये सीताफळ असेल त्याचबरोबर हातगा असेल तर निरगुडी असेल तर ह्यांचा जे काही पाला आहे तर हा पाला शोधून शोधून तुम्ही एकत्र करून पाण्यामध्ये टाकून एक, एक चांगल्या प्रकारे चार ते पाच दिवसामध्ये आळवणी करून त्याच्याद्वारे तुम्ही तुमच्या गोटेतील गोचड्यांचा बंदोबस्त करू शकता तर मित्रांनो ही झाली माहिती तर मित्रांनो जर काय तुमच्या शंका असतील तर त्या शंका आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये कळवा निश्चितच त्या शंकांचं निरसन केलं जाईल तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कुशिसाला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद